लोक आहेत. या वयामध्ये आम्ही कीर्तनामध्ये काय सांगतो याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा या वयामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाचा पोशाख म्हणजे धोतर घालतोय. सगळ्यात मोठा परमार्थ आहे, सगळ्यात मोठा. कीर्तनाची काय परंपरा आहे, या कीर्तन परंपरेमध्ये भगवंताच्या गुणगाना व्यतिरिक्त काही बोलायचं नाही. या कीर्तन परंपरेमध्ये प्रत्येकाच्या हृदयाला भगवंताचं ओढ लागावी असं कीर्तनकाराने बोलावं. या कीर्तनामध्ये जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची असं कीर्तनकाराने बोलावं. प्रमाणाशिवाय कीर्तनकाराने बोलायचं ही कीर्तनाची मर्यादा आहे, ही कीर्तनाची मर्यादा आहे. या मर्यादेचं उल्लंघन करायचं नाही. कीर्तनामध्ये संत पुरावा नसेल, संत वाङ्मयाचा पुरावा नसेल, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा पुरावा नसेल, तुकोबरायांच्या गाथ्याचा पुरावा नसेल, नाथ बाबांच्या भागवताचा पुरावा नसेल, वारकरी संप्रदायातील कोणत्याही संत वाङ्मयाचा जर पुरावा नसेल ते उदाहरण कीर्तनकाराने कीर्तनात सांगायचं. आणि संत पुरावा दिला नाही, वाङ्मयाचा पुरावा दिला नाही, संत साहित्याचा पुरावा जर कीर्तनकाराने दिला नाही तर कीर्तनकार पुरावा. कळलं तर बघा तुम्हाला. पहिल्याला म्हणले बोल तुला मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. आता यांनी चांगलं मागव ना काहीतरी काळ झ्यार एकदम. त्याला कळलंच नाही नेमकं काय मागाव. ते म्हणला देवा तुम्ही मला प्रसन्न झालात. ते म्हणले हो तुला मी प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. ते म्हणला मला गोर करता का. काय मागाव हे बी कळलं पाहिजे ना. जा म्हणले तथास तू जा गोरा होशील म्हणले. दुसऱ्याला म्हणले तुला बी मी प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे. आता ह्यानी तरी चांगलं मागाव. हे त्याचा भाऊ. हे म्हणला त्याच्यापेक्षा गोर मला करा. आणि तिसरं त्याच्यापेक्षा बिलिंदर. तिसऱ्याला म्हणले तुला काय पाहिजे. ते म्हणला या दोघाला माझ्यासारखं करा. हे ज्यांना नाही कळलं आपल्या घरी जाऊन चपाती आणा.